मोरियस्फोट चावे कासपाडच्या मैदानावर जो याने देखील कारनामा केला होता. अक्षय गोलंदाज आपण बघितला तर सहा बॉलमध्ये सहा विकेट घेण्याचा मात्र मान मिळवला होता तो देखील अक्षय याने. आणि ज्यावेळी देखील दुसऱ्या बॉलवर मात्र फलंदाज डगावटला येतोय तो देखील स्कुनाल याच्या खेळी संपुष्टात. आपल्यामध्ये मान्यवर देखील उपस्थित एक चांगला व्यक्तिमत्व आहे. यावेळी मात्र दोन क्षेत्रक्षेत्रा मधून इंटू द गॅप निघून देखील चेंडू गेला कपार क्षेत्रामध्ये. आज सावकार सबकर मात्र स्पेश केला इथं देखील तिसऱ्या बॉलवर कपिल एक जबरदस्त एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातोय त्यांच्या संघामध्ये पूर्णपणे एक जबाबदारीने खेळ सातत्याने सार्थक ठरत असतो. आणि तो कपिल आपण बघितला तर गेल्याबरोबर त्या ठिकाणी चौकर तर पेश केला त्यानंतर देखील एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एखादा मोठा फटकाला त्यानंतर मात्र एक फुश फक्त केलं होतं फक्त दिशा दिली होती एक धाव कंप्लीट केली त्यानंतर देखील फलंदाज विलास आपली देखील डीफ कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू देखील आपण बघितला तर अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. विलास च्या बॅट्स मधून देखील हा चौकार येतोय. धाबा आपण बघितला एकंदरीत चौकारच्या सहाने नव्वदच्या धाबा संख्येवर देखील जाऊन पोहोचलेला आहे. त्यामध्ये पहिलं पॉवर प्ले पहिलं षटक आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तिकडे चांगली गोलंदाजी त्यानंतर चांगली फलंदाजी देखील सर्वात मात्र चांगली झाली होती गोलंदाजीच्या बाजूने त्यानंतर देखील फलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी देखील फिल्डर चेंडू होता स्प्लर लाईनचा चेंडू आताला जातोय मात्र तेवढाच एक चांगला ड्राईव्ह एक चांगला प्लेसमेंट फटका देखील पाहायला मिळाला. तर एकच धाव येते एका धावीने डबल डिजिटमध्ये धावसंख्या देखील प्रवेश करते. दहा धावा धावलकावर लागल्या जाते. एका षटकाचा खेळ संपलाय तिन्ही षटकांचा सामना असेल त्यामध्ये देखील दोन्ही संघ एक जबरदस्त एक तगडे संघ आहे त्याने दोनच संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. तर यानंतर देखील आपल्या पाहायला मिळेल शिवसाई 12-12 बामणे आणि त्याचबरोबर जनवन नांदिटने या दोन संघांमध्ये एक लढत पाहायला मिळणार आहे. तर आपल्यामध्ये देखील सन्माननीय नयन माली दत्त देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा देखील येतो चित्र स्वागत सत्कारने सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जातोय. सन्माननीय शरद भंडारी आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मान्यवर सन्माननीय नयनजी माली दत्तांचा देखील येतो चित्र स्वागत सत्कारने सन्मान आपल्या ज्या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांचा अतिशय स्वागत सत्कार सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नुकतंच येणारी जे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये ज्यांचा जन्म देखील झाला होता आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये एक शिवजयंतीचा उत्सव देखील केला जातोय. आपल्या भारतामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर अमेरिकेमध्ये देखील एक छत्रपती शिवाजी महाराज या नावाने देखील पाठ्यपुस्तकामध्ये देखील धडा गिरवला जातोय. आणि 19 फेब्रुवारी देखील बऱ्याचशा ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळेल मिळेल. त्याचबरोबर देखील प्रीमियर लीग आंबेडकरच्या माध्यमातून संतोषजी साठे यांच्या माध्यमातून त्याचबरोबर महिला महोत्सव देखील त्यांच्या आंबेडकरच्या ठिकाण देखील आहे कैलासवाची बालपाटील क्रीडानगरी साठेपाडा आंबेडकर येथे तो एक भव्य दिवस कार्यक्रमाचं आयोजन देखील केलेलं आहे. त्या ठिकाणी आवर्जून प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण देखील त्या ठिकाणी आपली उपस्थिती लाभावी अशी निमंत्रण देत त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दिलेलं आहे. तर चौकार येतोय आणि चौकारच्या जोरावर जर आपण बघितलं तर
14 धावा देखील धवल कवर लागले जात आहेत. ज्या प्रकारे आपण बघितलं तर दुसरा षटकाल देखील प्रारंभ झालाय आणि पहिल्याच बॉलवर दुसऱ्या बॉलवर चौकार येतोय. त्यामध्ये गोलंदाज देखील अजय आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय आणि पहिलं पॉवर प्ले षटक संपल्यानंतर देखील दोन चेंडूचा खेळ झालाय. चौकार येतोय आणि चौकाराच्या जोराने आपण बघितलं तर 14 धावा देखील लागल्या जातात एका बाजूला. कपिल तर एका बाजूला विला देखील चांगली फलंदाजी देखील साकारतोय. अक्रॉस द लाईन सपलून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डाऊन द लेग स्वरूपामध्ये चेंडू देखील जातोय. पंच देखील आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉलचा मॅशेज आमच्यापर्यंत पोहोचवलं जातोय. एक अवंतर धावेचा भरणा होते. एका अवंतर धावेने स्कोर कार्ड आपण बघितलं तर 15 धावा धपलकावर लागले. जर कुणाला पण बघितलं तर झिरो धावसंख्येवर बाद झाला होता. डगआउटला आला होता. त्यानंतर देखील फलंदाज विलास पुढे गेला होता आणि विलास देखील चांगल्या प्रकारे साथ देतोय. एक नवोदित नवका खेळाडू आहे. याच्या अगोदर आपण बघितला होता की सातत्याने कुणाल असेल, किरण असेल, कपिल असेल, सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. नो चान्स नो डाऊट्स अशा प्रकारचा हा फटका आपल्या पाहायला मिळतो. फायनली क्षेत्रामध्ये चेंडू देखील निघून गेलाय. विलासच्या बॅट्समधून येतोय दुसरा चौकार. तर विलास याला मात्र पुढे संधी दिली जाते आणि त्या संधीचं मात्र इथे सोनं करताना पाहायला मिळतोय. 19 धावा देखील धापलकावर ज्या लागले जात आहेत. त्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गावदेवी मात्रेपाडा संघ देखील एक तगडा संघ आहे. जबरदस्त कामगिरी देखील सातत्याने त्यांच्या माध्यम देखील पाहायला मिळाली. गावदेवी लोप्पेच्या मैदानावर देखील चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर देखील रनरअप म्हणून एक दुसऱ्या क्रमांकावर समाधान व्यक्त करावं लागलं होतं. मोरेस्पोट सावीच्या मैदानावर चपलीस देखील पुन्हा एकदा सपलवण केला. लांगली क्षेत्रामध्ये चेंडू देखील पुन्हा एकदा निघून गेला. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सर आत्तापर्यंत 3 चौकार मात्र पेश करतोय. सर देखील विलास फलंदाज थांबायला मात्र तयार नाही. एका बाजूला कपिल देखील आपल्या पाहायला मिळते. एक अनुभवी खेळाडू आहे. एक सातत्याने त्याच्या माध्यम तगडी एक अष्टपले खेळाडूची कामगिरी आपल्याला पाहायला सातत्याने मिळत असते. तर धावा देखील आपण बघितल्या 23 धावा या धावलकावर इथे मात्र लागल्या जातात. यावेळी देखील सॉफ्ट डिस्पेट फटका पाहायला मिळतोय. पॅडची कडा देखील लागून चेंडू देखील फ्लाय स्लीपमध्ये ट्रॅव्हल झाला होता. एक धाव येते. एका धावणे देखील आपण बघितलं स्कोर कार्ड देखील पुढे जातोय. तर 24 धावा धपलकावर लागले जाते. अजूनही मात्र दुसरं षटक प्रोग्रेस आहे. सरास चेंडू देखील त्याच्या बागेत ट्रॅव्हल झालाय आणि तोपर्यंत देखील एक धाव कम्प्लीट केली जाते आणि एका धावेने तर फलक देखील जाऊन पोहोचलाय 25 धावसंख्येवर. तर मैदानाच्या आतमध्ये देखील ड्रिंक्स देतील. तोपर्यंत एक संधी देखील देऊया आपल्या डीजेला.
त्याच्यावर जबाबदार दिलेली आहे. दोन्ही षटकामध्ये 12.50 एव्हरेजने आणि सरासरीने 10 बाधिक लाईट कडे जमवलेले आहेत कृष्ण इलेव्हन वारलीपाडा संघाने. तर तिसरं षटक प्रसादावर पाहतोय. प्रसाद गोलंदाजी मार्गावर त्यावेळेस देखील अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो. पॅट आणि चेंडूमध्ये अतिशय चांगला संपर्क साधलाय. स्टीफर टॅगचा फटका आणि चेंडू देखील निघून गेलाय. लॉंगॉट लॉंग ऑफच्या मधून सरळ 6 धावांसाठी कपिल नावाचा हा ब्रँडेड क्वालिटीचा फटका षटकार. सरा एकच धावते षटकाराला होता आणि षटकाराने देखील धावांचा बेग देखील पुढे येतोय. तो तिकडे 32 धावसंख्येवर धावून पोहोचले. दुसऱ्या बॉलवर मात्र कमबॅक करते. कंट्रोल चेंडू देखील आताला होता. तिसरा चेंडू देखील ॲडकडे फरार नाही होते. स्वतःच्या फलद्रामध्ये चुकला जातोय रणकपमध्ये. त्याचबरोबर एक सुस्पृत अवस्थेमध्ये देखील बॉलची घोषणा देखील केली जाते. कपिलच्या बॅट्समध्ये एक षटकाराला होता. त्यानंतर विलास देखील थांबायला तयार नाही आहे. देखील इष्टांचा वेध घेतलाय. फ्लाकलमध्ये चेंडू देखील हाताला होता. स्टॅटिक सन्मान देणं गरजेचं होतं. मात्र इष्टांचा वेध घेतलाय आणि त्रिपल चित्त फलंदाजा दांडेगुल विलास याला मात्र डगआउटला यावं लागेल. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर षटकाला आला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी एक चांगली गोलंदाजी देखील साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू देखील आपण बघितलं तर जवळपास लेगवर आदळतोय. फ्लॅश पॅडवर चेंडू आदळल्यानंतर देखील लेग बायच्या स्वरूपात एक धाव कम्प्लीट करतोय प्रवीण. सर एका धावेने देखील धावपळक आपण बघितलं तर 333 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. आपले सहा देखील बिगेट तर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जाते आणि चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज बाद. तर फलंदाज देखील ठिकाणी बघितलं तर कपिल आणि चांगला फटका पेश केला होता. मात्र उंची जास्त शेड्यूल लांबी कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगला झेल देखील मिडीफील्ड क्षेत्रामध्ये पकडलाय. एक फलंदाज देखील बाद झालाय. त्यामध्ये देखील आतापर्यंत आपण बघितलं तर धावा देखील अतिशय चांगल्या प्रकारे धापलकावर लागल्या जाते. व्हाईट बॉलचा इशारा तर येतोय पण त्यांच्या माध्यमातून आणि एका धावेने देखील धापलक आपण बघितलं तर 3700 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. थांबवले पूर्णपणे. ज्या प्रकारे आपण बघितलं तर 10 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, 15 धावा दुसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर आत्तापर्यंत एक षटका देखील पेश केला होता. त्यानंतर मात्र पूर्णपणे स्वतःला सावरलं आणि एक चांगली ॲक्युरेट गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. एव्हरेज देखील चेंडूवर पुढे जाणं गरजेचं होतं. मात्र सर एका टप्प्याने चेंडू देखील निघून गेला. सीमारेषेच्या बाहेर जातोय हा चौकार आणि या चौकाराने जर आपण बघितलं तर संघाची धावसंख्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे लागली जाते. 38 धावसंख्येवर 39 धावांचं लक्ष देखील ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. 13 एव्हरेजने इथे मात्र तुम्हाला धावा जमा करावं लागतील. चला या पुढील दोन संघांना आवाज देतोय. आपण लगेच टॉससाठी यायचं आहे.
शिवसाई बारा बारा बामणे त्याचबरोबर डायमंड ऑफ डिजिटल या चषकावर देखील नाव कोरलं होतं जनमन नांदेडने संघाने. देखील आपण बघितलं जनमन नांदेडने संघाचा संघाने आणि शिवसाई बारा बारा बामणे संघाचा संघाने डायमंड ऑफ डिजिटल ट्रॉफीज आपण बघितली होती. ती देखील किंग्स इलेव्हन वालशीत आयोजित संघ आपण बघितले होते. जबरदस्त एक डिजिटल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळाली होती त्या चषकावर मित्र. आणि चषकाचा मानकरी ठरला होता जनवन नांदेडने संघ आणि त्याचबरोबर शिवसाई बारा बारा बामणे संघाचा संघाने. तो संघ देखील शहापूर तालुक्यातून आयडीकडे दाखल झालेला आहे. सर्वात पहिले तुमचं देखील सरचे स्वागत आहे. त्याचबरोबर जनमत नांदेडने संघ आणि तुमचं देखील सरचे स्वागत आहे. तर दोन संघांमध्ये एक बिग फाईट देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर रणनीतीचा कॉल देखील आपल्यामध्ये केला जाते. दोन्ही संघाचे संघनायक देखील या ठिकाणी येत आहेत. वेलकम. सर आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित सन्माननीय अल्पेश जी दादा दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. तर जनमत नांदेडने संघाचा संघाडे देखील याकडे उपस्थित आहे. त्याचबरोबर शिवसाई बारा बारा बामणे सन्माननीय अल्पेश जी दादा दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. मान्यवरचा आभार. मान्यवर विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावर जायचं आहे. सर शिवसाई बारा बारा बामणे संघाने नाणेफेकीचा कॉल तर जिंकलेला आहे. मग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलंय जनमान नांदेडने संघाला. सर 39 धावांचं लक्ष आहे. स्तंभराडे दोन फलंदाज देखील खेळपट्टीवर अक्षय आणि विजय हे दोन फलंदाज अंत क्रीजवर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त एक फटकेबाजी देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत असते. तोच एक अवधी मातृपाठ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान सामन्या देखील सुरुवात होते. सेकंड सेशनला देखील सुरुवात पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या प्रकारे चालला होता. शॉर्ट पेस बॉल होता. मात्र त्या ठिकाणी भरपूर समाचार घेणं गरजेचं होतं. मात्र सन्मान फक्त दिला. एक हलका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिलाच बॉल आपण बघितला तर डॉट सर्वात निघून जातोय. कुठल्या प्रकारे धाव देखील आलेली नाही आहे. अबलीस देखील जबरदस्त परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. जवळपास कांद्या लगत झुगुट स्पॉटवर चेंडू देखील त्या ठिकाणी हाईट झाला होता. बिलॉंग झाला होता. झुगुट लेंथवर चेंडू निघून गेला होता. इष्टी रक्षाच्या हातामध्ये आणि चेंडू बॉल देखील आपण बघितला तर डॉट सरभावते. सलग बॅक टू बॅक दोन बॉल निर्धाव चेंडूंची समाप्ती देखील पाहायला मिळाली. आपल्या देखील एनपीएलच्या वरून मारण्याचा प्रयत्न तर केलाय. मात्र शतरक्षक त्या ठिकाणी कुणाल जातोय. मात्र एकच धाव येते आणि एका धावीने तिसऱ्या बॉलवर मात्र अकाउंट ओपन करतोय. तो विजय आपल्या संघाचा आणि आपल्या स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. त्याचबरोबर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अंत क्रीजवर असणारे सर्व जोडी देखील गेली होती. 39 धावांचं लक्ष आहे प्रत्येक षटकामध्ये. 13 एव्हरेजने इथे मात्र तुम्हाला 10 जमा करावे लागतील. 13 सरासरी प्रत्येक षटकामध्ये मात्र तुम्हाला जमा करावीच लागेल. देखील पॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला होता.
एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, तर बॅट आणि बॉलमध्ये देखील कुठल्या प्रकारचा संपर्क देखील त्या ठिकाणी झालेला नाही आहे आणि हा बॉल देखील निघून गेला जवळपास स्टार स्वरूपामध्ये. एका गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी होती, ज्या प्रकारे 39 धावांची गरज आहे आणि एकच धाव 4 बॉलमध्ये आलेली आहे. त्यावेळेस देखील उंचा फटका पाहायला मिळते, अक्रॉस द लाईन सफल फ्रंट फटबर गेला होता, शेंडरला अवलगला, शॉर्ट फिज बॉल होता, शॉर्ट टम्बल पॉवरफुल फुल अँड पॉवरफुलचा फटका 6 धावांसाठी षटकार. किल्ला तिकेट करण्याचा प्रयत्न केला, त्याच रिझर्वमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शेड देखील थोडासा हाईट झाला होता आणि निघून गेला, इनकुट पटवर आदला होता, निघून गेला डॉट सरबंधी चेंडू फेकी देखील झाली, षटकार आला होता. त्याच्या जोरावर तब्बल 7 धावा धावलकावर लागल्या जात आहे आणि एका षटकाचा खेळ देखील झालेला आहे. 7 धावा धावलकावर 39 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये मात्र मागे पडते आई गावदेवी मातेरापाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मध्ये थोडासा बॅकपट पडत होते या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी सागर आपल्या गोलंदाजी मार्गावर देखील सज्ज झालाय. दरम्यान दुसरा षटक देखील प्रारंभ झाला, इथे मात्र प्रत्येक षटकावर बिगेट करावा लागेल, प्रहार करावा लागेल प्रत्येक बॉलवर, कारण 39 धावांचं लक्ष आहे. एका धावडे देखील आपण पहिला तर 8 धावा धावलकर फक्त आणि फक्त लागल्या जाते. ज्या प्रकारे कपिलाने देखील गोलंदाजी साकारली, अतिशय चांगल्या प्रकारे ॲक्युरेट गोलंदाजी पाहिली, सातत्याने एक गुड स्पॉटवर चेंडूची फेकी देखील पाहायला मिळाली. त्यानंतर जर आपण बघितलं तर सागर देखील त्याच प्रकारे गोलंदाजी देखील इथे करतोय, कुठल्या प्रकारचा फलंदा देखील बाद झालेला नाही आहे, मात्र संत स्थापत स्वरूप पाहायला मिळते, कारण 3 षटकांचा सामना आहे, 3 षटकांमध्ये 18 बॉल असतात आणि 18 बॉलमध्ये मात्र 38 धावा लावल्या होत्या आणि 39 धावांचा लक्ष समोर असताना सुरुवात तर खराब झालेली आहे. एक संत स्थापत सुरुवात कुठल्या प्रकारचा फलंदा तर बाद झालेला नाही आहे, इथून मात्र प्रत्येक बॉलवर अटॅक गेम सुरुवात तुम्हाला करावी लागेल. शबरी देखील इकडं लाईन सपलवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा टॉप फिश लागल्यानंतर चेंडू देखील आपण बघितला लॉंग स्टॉप सीमारेषेकडे जातोय. आज चौकार आयोजन केलंय क्रिकेटचा मान कोली उली गावाचा. तर सबकर तर येतोय, एक षटकार एक चौकार पेश केलाय आणि तो देखील अक्षयच्या माध्यमातून. यावेळी देखील त्याच रिझमध्ये पुन्हा एकदा चेंडू तर गेलाय, मात्र चेंडू हवेमध्ये मात्र झेल तर सोडलाय. कदरित्याने दुसरे धाव देखील कम्प्लीट केले जाते, लाईफ लाईन भेटली जाते. ते देखील अक्षय फलंदाजाला सर यापुढील देखील आपल्याला एक चांगली लढत पाहायला मिळेल. शिवसाई 12-12 बामणे संघ एक पहिल्या गटातून आपण बघितलं तर 24 पट वडपे संघ या ठिकाणी पुढे बिलॉंग झालेले आहे. या जबरदस्त कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये 2 बलाढ्य संघादेखील इथे पराभूत केलेला आहे. सातत्याने जबरदस्त आयोजन नियोजन देखील पाहायला मिळते आणि सलग आपण जर धावा बघितल्या तर फक्त आणि फक्त 14 धावा देखील दाबल कवर लागले आहे. 39 धावांचं लक्ष असताना तर 25 धावांची अजूनही मात्र इथे गरज आहे, मात्र सॉफ्ट डिस्मिटर फटका पाहायला मिळाला आणि चांगला झेल देखील पकडलाय आणि फलंदा देखील बाद होतोय. तर आपल्या क्रीडानगरीमध्ये त्यांचं शुभ पण होतोय. देखील सर्वांनी महादेव जी घाटाला साहेबांचं या ठिकाणी देखील शुभ पण होतोय. आपल्या क्रीडानगरीमध्ये 1 मिनिट पंधरा सामना देखील थांबवायचा आहे. सत्य देखील भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर
प्रकल्पस्तरीय आढावा समिती शहापूर सदस्य आहेत. सन्माननीय माध्यमजी घटाल साहेब यांचं देखील आपल्या व्यासपीठावर आणि क्रीडानगरीमध्ये त्यांचं शुभकार देखील झालेलं आहे. वेलकम आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जर आपल्यामध्ये इतकंच त्यांचं शुभकार देखील झालेलं आहे. सन्माननीय माध्यमजी घटाल साहेबांचं शुभकार झालेलं आहे. वेलकम आपलं देखील आणि दुधेश्वरी चषक 2021 संपूर्ण कमिटी आयोजकांच्या वतीने आपलं देखील सरचे स्वागत आहे. तर चालू असलेले सामना देखील आपण पाहतोय. कृष्णा 11 वारलीपाडा आणि त्याचबरोबर आई गावदेवी मातेरपाडा केल्टन अरे वज्रेश्वरी परिसरला एक संघ आहे. तर एक संघ फडका परिसर संघ आहे. ज्यावेळी देखील चांगला फटका तर ग्लान्स केलाय. मात्र चांगला झेल देखील त्या ठिकाणी पकडलाय. मात्र फलंदा देखील बाद झालाय. सर दोन षटकांचा खेळ मात्र इथे साकार द्वे संपन्न झालाय. त्यामध्ये देखील धावा आपण बघितल्या. फक्त 14 धावा 39 धावांचं टार्गेट सेटअप केलं होतं. आणि त्यावेळी देखील आपण बघितलं तर 6 बॉल आणि 25 धावांची गरज आहे अजूनही. इथे मात्र विजयासाठी एक गावदेवी मातेरपाडा संघाला थोडं समीकरण तर कठीण झालेलं आहे. मात्र 6 बॉल आणि 25 धावा येणं थोडंसं मुश्किल आहे. मात्र क्रिकेट या पटलावर सर्व काही एक आवड आणि आत्मविश्वास जर असेल तर सर्व काही शक्य आहे. सर 6 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. तर फलंदाजानंतर क्रीजवर असणार विजय आणि त्याचबरोबर दिनेश देखील असणार आहे. मात्र पहिल्या बॉलपासून तुम्हाला मात्र अटॅकिंग सुरुवात करावं लागेल. हवाई सफर करावं लागेल. आक्रमण करावं लागेल. प्रत्येक बॉलच्या रेंजमध्ये जाऊन एक फुटवर्क वापर मात्र अतिशय चांगल्यापर्यंत तुम्हाला करावा लागेल. तर पहिलाच बॉल पंच देखील आमच्याकडे वळत आहेत निलेश तापसी. आणि व्हाईट बॉल दर्शवला जातोय. हा बॉल खराब आहे. पुन्हा एकदा नव्याने बॉल हाताला लावा लागेल. एका अभंतर धावेचं भरणं होतं. एक्सेस स्वरूपामध्ये स्कोअर कार्डवर देखील एका धावेचं भरणं होतंय. आणि एका धावेने स्कोअर कार्ड देखील जाऊन पोचतोय. 15 धावसंख्या प्रत्येक मात्र 24 धावांची गरज असेल. 4 षटकं इथे मात्र पेश करावं लागतील. त्यावेळी देखील आपण बघितलं तर फोटा फाटका फिश केला. मात्र चेंडू हवेमध्ये लांबी जास्त उंची जास्त आहे. मात्र झेल तर सोडलंय. आणि तोपर्यंत बघतानी फक्त एकच धाव कम्प्लीट करतोय. कारण विजय देखील आपण बघितलं तर सध्या तरी जबरदस्त चांगली फलंदाजी त्यांच्या मध्यमध्ये पाहायला मिळत असते. ज्यावेळी गावदेवी मातेरपाडा संघ खेळत असतो त्यावेळी एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20+ धावा त्यांच्या मात्र नेहमीच असतात धावफलकावर. मात्र या मॅचमध्ये मागे पडतोय. आता मात्र 4-5 बॉल अजूनही मात्र शेष असणार आहेत. आणि त्यामध्ये 23 धावांची गरज असेल. प्रत्येक 5 बॉल आणि 23 धावा समीकरण कठीण झालेलं आहे. त्यावेळी देखील तेच तर्राट चेंडू आता लता वेगवान यष्टी रक्षक देखील त्या ठिकाणी भेट होते. फलंदा देखील भेट झाला होता. चेंडू देखील निघून गेले. लॉंग स्टॉप समारेच्या पलीकडे जाणार आहात. चौकार 22 चा इशारा येतोय. जास्त आणि चौकार जातोय. जुबडी 4 बॉल बाकी आहेत आणि 29 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. सर डाऊन द लेग सर्वमध्ये हा बॉल देखील आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय. ज्या प्रकारे 25 धावांची गरज होती त्यामध्ये 2 बॉलमध्ये देखील एकंदर आपण बघितल्या तर 7 धावा येत आहेत. आणि त्यामध्ये देखील अजूनही 18 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 18 धावा स्काय होऊ शकतोय. तर आपण एकंदरीत बघितलेलं आहे 32 धावांपर्यंत आत्तापर्यंत धावा देखील आपण बघितलेले आहेत येताना. त्यावेळी मात्र जबरदस्त परफेम डिलिव्हरी पाहायला मिळाला आहे. सुपर गुड स्पॉटवर चेंडू देखील त्या ठिकाणी बिलॉंग झाला आहे. आणि चेंडू देखील इष्टांच्या मागे निघून गेला आहे. आणि डॉट स्वरूपामध्ये हा बॉल देखील गेलेला आहे. त्यामध्ये कुठल्या प्रकारचे डबल धाव देखील येताना पाहायला मिळत नाही. आता मात्र 3 बॉल आणि 18 धावा सलग 3 बॉलवर 3 मोठे फटके तुम्हाला मात्र इथे पेश करावे लागतील. हॅट्रिक सेट करण्याची देखील होऊ शकते. त्यावेळी देखील आपण बघितलं तर उंची जास्त आहे आणि लांबी देखील जास्त होईल का. जास्त बिग बिग षटकार सर
सरा दोन बॉल बाकी आहेत आणि 12 धावांची गरज आहे. इथे मात्र षटकर आणि फ्रंटमने कमबॅक केले. थोड्याशा आशा कुठेतरी डगआउटमध्ये थोड्याशा मावळल्या होत्या. इथे मात्र पल्लवित होताना आपल्या बाळा मिळत आहेत. दोन बॉल आणि 12 धावांची इथे मात्र गरज आहे. त्यावेळेस देखील चांगला फटका पाळा मिळतोय. मात्र चेंडू देखील निघून गेले. लॉंग लेग शिमरच्या पलीकडे एका टप्प्याने चौकार निघून गेलेला आहे. षटकरची गरज होती. मात्र इथे आपण बघितलं तर चौकार येताना पाळा मिळतो. आता मात्र एक बॉल आणि अजूनही 8 धावांची गरज आहे. एक बॉल आणि 8 धावा. कालच्या दिवसामध्ये देखील परवा दिवशी आपण देखील बघितलं होतं एक बॉलमध्ये तब्बल 10 धावा देखील आल्या होत्या. त्यावेळी देखील एक बॉल आणि 8 धावांची गरज अजूनही असणार आहे. गावदेवी मातेरापाडा संघाला समोर फलंदाज एक षटकार एक चौकार देखील पेश केला आहे. मात्र इथे कृष्ण इलेवन वारलीपाडा हरणार तर नाही आहे. मात्र हरवू शकते तो फक्त आणि फक्त. ज्यावेळी देखील आपण बघितलं तर जबरदस्त षटकार देखील पेश केला. मात्र उशिरा फटके येत आहेत आणि या जवळपास आतापर्यंत 23 धावा तब्बल खेचून काढले. दोन धावणे मात्र पराभूत होतोय. तो देखील गावदेवी मातेरापाडा संघ हाडलक गावदेवी मातेरापाडा. मात्र प्रेक्षकांचं मात्र मन जिंकलेलं आहे. गावदेवी मातेरापाडा संघाने मात्र स्पर्धेतून तुम्हाला जर बाहेर जावं लागतंय. हाडलक अभिनंदन कृष्ण इलेवन वारलीपाडा संघ. सर आपल्या व्यासपीठावर देखील नुकतं त्यांचं शुभापन देखील झालं होतं. आपल्या आणि व्यासपीठ आईजवर देखील आपल्यामध्ये शुभापन देखील त्यांचं झालं होतं. ते देखील भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचबरोबर देखील त्या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या माध्यमातून विशेष सहकारची मदत देखील आलेली आहे. सन्माननीय महादेव जांबो घाटल साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील येतो जिथं स्वागत सत्कार आणि सन्मान